उपाय मित्रांनो आपण आज आलेला आहोत सातारा रोडला जिथे आपली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साईबाबा असे सर्वात अप्रतिम मूर्ती आहे मी तुम्हाला आता ती दाखवणार आहे हे पा तुम्ही आता ही बाहेरची बाजू आहे आपल्या इथं मस्त साईबाबाचं दर्शन तुम्ही ही घ्या माझ्या बरोबरती रोडला आहे त्याच्या शेजारीच एक हॉटेल आहे तिथे आम्ही आलेलो आहोत आता इथं मस्तपैकी तुम्हाला जर काय खायचं असेल तर खाऊ शकता तुम्ही हे पा मस्त अशी हॉटेल आहे एकदा तुम्ही जर आला तर नक्की तुम्ही साईबाबांना साईबाबाच्या मंदिरात आणि इकडे हॉटेलला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता आता इथे हे पा वरती तुम्हाला दिसत असेल की मंकी वगैरे आहे तिथं वानर आहेत हे पा मित्रांनो इथं छान अशी क्यूटस मंकीचं बाळ आहे हे बघा सगळ्यांनी तो काय करतोय असा हार तोडायचा प्रयत्न करतोय नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सातारा रोडला तर आता पाठीमागं आहे आपल्या फूड पार्क आणि याच्या आतमध्ये आहे एंट्रीज आता आपण आलेलो आहोत सातारा रोडवरती आणि सातारा रोडवरती आहे ही महाराष्ट्रातील सर्वात उंच साईबाबांची प्रतिमा चला तर आता आतमध्ये आपण पाहूया कशी आहे ती प्रतिमा चला मित्रांनो आपण जाऊया आतमध्ये आपण पाहूया आता पा मित्रांनो आता इथं आहे मस्त छान आपल्याला असे हत्ती दाखवलेले आहे आणि इथं हे बघा दोन्ही साईडला आहे असं मस्त आता हे आमचे हे चाललेले आहेत आतमध्ये आणि हे आहे फूड पार्क म्हणून एंट्री हे बा आता इकडं मस्त भले मोठे दोन इकडे हत्ती दाखवलेले आहेत चला तर आपण जाऊया छान आहे जर तुम्ही कधी आलास तर नक्कीच इकडे भेट द्या हे पाहता इथं जुन्या टाईपमधले एकदम आपले जीप्स वगैरे होते ते आहे हे पा इथं मस्त छानसा असा जिराफ आहे लहान मुलांना जर तुम्ही कधी घेऊन आला तर सहज त्यांना आवडू शकतं अशा प्रकारचं आहे इकडे ही कार बघा किती छान अशी क्यूटशी अशी कार आहे एकदम जुन्या स्टाईलमधली आहे बाहेर दुसरा नंबर प्लेट आहे इकडे पहा मस्त व्हाईट कलरचे दोन लाईन आहेत सी आहे हे पाहता इथे मस्त आपण इकडे जाणार आहे समोर तुम्ही चला आता माझ्याबरोबरती हे पाहता साईबाबांची अशी मस्त सुबक अशी मूर्ती दिसत आहे इकडे पहा तर जवळून दिसणार नाही हे पाहता मस्त असं छानस आहे सातारा रोडला आहे आपली साईबाबांची मूर्ती तर बा मित्रांनो आपण आलो आहोत आता एक्झॅक्टली जवळ साईबाबांच्या प्रतिमेच्या इथं जी आहे सगळ्यात महाराष्ट्रातली उंच प्रतिमा एकदम व्हाईट कलरची पूर्णपणे पांढऱ्या कलरची आणि मार्बल्समध्ये मार्बल्समध्ये आणि छान मन प्रसन्न होत आहे मूर्ती पाहून एकदम मस्त आहे मित्रांनो किती छान अशी आहे सप्ता मालिक एक हे आपले साई भक्तांसाठी मस्त सातारा रोडची ही मूर्तीची स्थापना झालेली आहे तुम्ही पाहू शकता इकडे हे पा मित्रांनो छानपैकी इथं ॲडव्हेंचर करून दिलेलं आहे मस्त आपल्या तिरंगा झेंड्याचा कलर दिलेला आहे इथं मस्त मुलांसाठी एन्जॉय करण्यासाठी आहे हे पा मित्रांनो किती छान असे क्यूट मनाला प्रसन्न करणारे अशी साईबाबांची आपल्या मूर्ती आहे हे पाहू शकता तुम्ही इकडे एकदम असं मन प्रसन्न होतं इकडे जर तुम्हाला काही नाश्ता पाणी वगैरे करायचं असेल तर इकडं ते आहे हे पा पावसाळ्यात नक्कीच एकदा भेट द्या पा मुलांसाठी तर घसरगुंडी वगैरे आहे ॲडव्हेंचर वगैरे केलेलं आहे त्यांनी हे जे तुम्हाला छत्र्या दिसत आहे मुंडवट्या त्याच्या खाली ॲडव्हेंचर केलेलं आहे आणि मस्त पावसाळ्यात तुम्ही एकदा तरी नक्कीच भेट द्या कारण की खूप छान मन प्रसन्न करणारं असं वातावरण आहे डोंगरही छान आहे पा ढग गच्च भरून आलेले आहेत आणि डोंगर हिरवे गार झालेले आहेत ढग उतरले आहेत डोंगरावरती हे पा इकडं जर तुम्ही पाहिलं तर डोंगरावरती मस्त अशा पवनचक्क्यासुद्धा आहेत एकदा तुम्ही नक्कीच आवश्यक भेट द्या सातारा रोडला आपले साईबाबांचं महाराष्ट्रातील सर्वात उंच प्रस्थानाशी केलेली आहे ही मूर्ती